लोकशाहीर नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. ईशान्य मुंबईतून नंदेश उमप हे निवडणूक लढवत आहेत. बसपाकडून नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि त्या बिगुलामध्ये खरं तर आता लोकशाहीर नंदेश उमप यांचं सुद्धा नाव आलंय. नंदेश, तुम्ही खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणूक लढताय ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही सांगितली, काय सांगायला पाहिजे? मला खूप आनंद होतोय आणि आनंद या गोष्टीचा होतोय की आपण बऱ्याचदा असं लोक म्हणतात की अरे काय ह्याने केलं काय त्याने केलं, तर म्हटलं आपण पण जरा करून बघूया की नुसतं बोलणं सोपं असतं ना, तर आपणही करून बघू आणि आपणही समाजकार्य, आता समाजकार्य आम्ही करतोच आहोत, आम्ही गाणं गातो, इतर सगळ्या रंगमंचावर सगळ्या स्टेजवर असतो म्हणजे सगळ्या पक्षांच्या असतो, तर माझं सगळ्या पक्षांबरोबरचं सगळं चांगलं आहे. पण म्हटलं कुठेतरी आपण का नको जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार दिलेला आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट असते, तर म्हटलं आपण तीही करून बघूया. आणि वादळाला मी कधी घाबरत नाही, तुफान को मैं कभी डरता नाही, कारण अनेक तुफान अनेक वादळं आली तर आपण त्यातनं पार झालो. आपण हेही घेऊन बघू आणि हेही काम करू, कारण वादळातूनच कुठेतरी एक काय म्हणतो ना, एक दिवा एक तेवत ठेवायचा असतो, एक मशाल तेवत ठेवायची असते जी आपली ज्ञानाची असते, जी समाज सेवेची असते. तर या वादळातून मी उभा आहे आणि मशाल घेऊन उभा आहे. मला माहित नाही मी पुढे काय होणार आहे, पण मला चांगलं यश, मला लोकांवर विश्वास आहे की लोकांनी माझ्या गाण्यावर माझ्या कलेवर माझ्या बाबांवर खूप प्रेम केलं, आमच्या कुटुंबांवर प्रेम केलं, तर मी ही नवी एक हिरिंग खेळतो. पण या सगळ्यानंतर तुम्ही जिकडून उभे आहात तिकडे खरं तर खूप मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. दोन मोठे नेते तिकडे उभे आहेत, त्याबद्दल या संघर्षाबद्दल काय सांगा? नाही, मी त्यांना शुभेच्छा देईन कारण ती सगळी माझी मित्रच आहेत आणि ती सगळी खूप चांगले लोक आहेत. म्हणजे आपण कोणाला, मी कधीच कोणाला दुष्ण देत कधीच वर आलो नाही, कधी कुठल्या कलाकाराला दाबून मी कधी वर आलो नाही, सगळ्यांना मी प्राधान्य देत आलो आणि त्यांना शुभचिंतन मी चिंतितो की त्यांनाही यश मिळू आणि मला जास्त यश मिळू. पण या सगळ्यानंतर नेहमी आपण म्हणतो की कलाकार ज्या निवडणुकीला उभं राहतो वेगळा दृष्टिकोन लोकांचा पण असतो त्याच्याकडे बघण्याचा. कधी निर्णय घेतला की आपण पण निवडणूक लढलो पाहिजे या सगळ्यांनी? नाही, निर्णय चालू होता, पण निर्णय हाच चालू होता की आपण आपल्याकडून आलो पाहिजे जास्त करून, कारण आपण ज्या याच्यातनं बिलॉंग करतो अजूनही तिथे भरपूर प्रश्न आहेत, कलाकारांचे प्रश्न आहेत, ते कलाकारांचेही प्रश्न सुटले पाहिजे. आपण का नको पुढाकार घेऊ? चला मी दिल्लीत गेल्यानंतर दिल्लीत काहीतरी घडामोड होऊ शकते, माझ्या महाराष्ट्राच्या सगळ्या कलाकारांसाठी मी मांडू शकतो, माझा विभाग सोड, पण मी सगळ्या कलाकारांसाठी का नाही मांडू शकत, का नाही घेऊ शकत, का नाही मिळू शकत? पण मी कला सोडणार नाही, गाणं माझं पहिलं प्रेम आहे, गाणं राहणार. मी आता नाचगो घुमा सिनेमा सुरू आहे, शंभूराजे फिल्म येते, त्यानंतर मला असं वाटतं की आता कर्मवीरायण फिल्म येते, अनेक फिल्म्स येत आहेत आता माझ्या, मी गायलेलो आहे, तर मला असं वाटतं गाणं माझं थांबणार नाही आणि रसिक मला कधी ते थांबू पण देणार नाही, ते मला सांगणार तुम्ही ते करा, तर ते माझं पहिलं प्रेम आहे. पण त्याचबरोबर समाजसेवा जी आम्ही करत आलो कोविडच्या काळात केली, माझ्या बाबांच्या नावाने विठ्ठलम फाउंडेशन आहे त्याच्याद्वारे आम्ही अनेकांना मदत करत असतो. मदत म्हणजे मी सहकार्य करतो, मी कोणी मोठा नाही, पण मी ते करत असतो. मग ते समाजकार्य झालं की मी गातोय पण आहे, प्रबोधन पण करतोय, प्रबोधनासोबत मी समाजकार्य पण करतोय. मी कोण आहे हे बघत नाहीत लोक, तुम्ही काय करता हे लोक बघतात असा माझा विश्वास आहे. पक्ष कुठला संघटना निशाणी नाही, तुम्ही काय करतात, अरे नंदेश उमपने काम किया, अरे इसने फलाना फलानाने काम किया, हे जास्त लक्षात राहतं श्रेयस असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या या पक्षाच्या. आपण बघू शकतो तर कला क्षेत्रामधून खऱ्या अर्थ नंदेश उमप सुद्धा या लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. आता किती यश मिळेल त्याचा वेळच सांगेल. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.